आता एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातली आहे, कारण अजित पवार यांना 5 वर्षांकरता मुख्यमंत्री बनू असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे. 6 महिन्यात कुठल्या गोष्टी बदलता येत नाहीत, त्यामुळे जर मुख्यमंत्री दादांना करायचंच असेल तर 5 वर्षांकरता CM बनू असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि तेच राहतील, किंबहुना त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवू असं देखील फडणवीस म्हणाले. याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे सचिन सावंत आपल्यासोबत जोडले जात आहेत. सचिनजी, तुम्हाला वाटतं की एकूणच आत्तापर्यंतची जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर मागे फडणवीसांनी वक्तव्यसुद्धा केलेलं होतं जे मध्यंतरीच्या काळात व्हायरलसुद्धा झालं, काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, पण त्यानंतर अजितदादा सत्तेत सहभागी झाले. अजितदादा म्हणत होते की आपण भाजपमध्ये जाणार नाही, हे मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का, दादा सत्तेत सहभागी झाले. आता फडणवीस म्हणत आहेत की पुढच्या 6 महिन्यात मात्र मुख्यमंत्री काही बदलणार नाहीत. ज्यांच्या नेतृत्वात आत्तापर्यंत राज्य चालत आलंय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील, त्यामुळे दादांना जर मुख्यमंत्री करायचे तर वेळ येईल तेव्हा बघू, 5 वर्षांसाठी करू. तुम्हाला वाटतंय हे सगळं आतापर्यंतचं चित्र पाहिल्यावर नेमकं काय घडेल? सगळंच किती हास्यास्पद आहे. पहिली गोष्ट अशी की हे जे वक्तव्यानंतर आता ते मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये काय चाललं असेल त्याची कल्पना करून आम्हाला हसू येत आहे. दुसरीकडे माननीय फडणवीस साहेबांना एक निश्चितपणे याची मला असं वाटतं ते अवगत झालं असावं की पुढचं काही सत्ता त्यांची येत नाहीये. फडणवीस साहेबांचा भारतीय जनताचा पराभव त्या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय, त्यामुळे अशा तऱ्हेची आश्वासनं देत असावे. तिसरी गोष्ट अशी की जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ते आता अजित पवारांना मुख्यमंत्री कसे करू शकतात, त्यामुळे जी काही बाब आहे ती त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संदर्भात त्यांनी केलं आहे का आहे तपासून पाहावं लागेल. आणि चौथी गोष्ट अशी आता फडणवीस साहेबांनी राजकीय त्याच्यामधून आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सगळी काही त्यांची जे काही इच्छा आहे बाजूला ठेवलेल्या दिसत आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अर्क काढला तर पहिली गोष्ट अशी की यांची सत्ता येत नाही हे त्यांना मान्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलं ते अतिशय चांगलं आहे, कारण ते ब्रँड अँबॅसिडर आहेत या सरकारचे. कारण ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप खुद्द पंतप्रधानांनी केले त्यांना आता ते पुढच्या 5 वर्षामध्ये जर मुख्यमंत्री बनवण्याची तोपर्यंत दाखवत असतील तर यापेक्षा नैतिक काय असू शकतं दिसतं. निश्चित. धन्यवाद सावंत साहेब आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.